शिर्डी संस्थांचे विश्वस्त मंडळ जाहीर झाले, अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या आमदाराची वर्णी लागली. अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, उपाध्यक्षपदी शिवसेनेचे ॲडव्होकेट जगदीश सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिर्डीच्या साईबाबा संस्थांच्या विश्वस्त मंडळावर कोणाची वर्णी लागणार याबाबत नेहमीप्रमाणेच यावेळीही उत्सुकता होती. अखेर राज्य सरकारने गुरुवारी नव्या विश्वस्त मंडळाची नियुक्ती केली. अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांची तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे ॲडव्होकेट जगदीश सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. साईबाबा संस्थांच्या विश्वस्त मंडळावर जयंत जाधव, महेंद्र शेळके, सुरेश बावळे, अनुराधा आदिक, डॉक्टर एकनाथ गोंदकर, सचिन गुजर, राहुल कनाल, सुहास आहेर व अविनाश दंडवते यांची विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आधी राजकीय निर्णय होत नसल्याने आणि नंतर न्यायालयीन प्रक्रियेमुळे ही नियुक्ती दीर्घकाळ रखडली होती. न्यायालयीन वाद टाळण्यासाठी सरकारने नियमावलीतही दुरुस्ती केली, मात्र त्या दुरुस्तीलाही आव्हान देण्यात आलं. त्यावर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.